वेलकम टू गुरुवरिया अकेडमी, लर्न एवरीथिंग इन सिंपल वे। लेट्स स्टार्ट टुडे सेशन गाइड्स। इन दिस सेशन वी आर गोइंग टू लर्न अ चैप्टर इन अ क्लास ऑफ देयर ओन। हियर वी हैव गिवन अ वार्मिंग अप इन द फॉर्म ऑफ एन ओपिनियन पोल दैट वी हैव टू सी। काय म्हणतोय तर हा मत सर्वेक्षण, चला तर मग पाहूया। यूज एनी वन ऑफ द टॉपिक्स गिवन बिलो टू कॅरी आउट अ क्विक ओपिनियन पोल। फॉर युअर ओपिनियन पोल टॉक टू एनी फाईव्ह ऑफ युअर फ्रेंड्स, नोट डाऊन देअर रिस्पॉन्सेस, ॲग्री डिसॲग्री नॉट शुअर। खालील मुद्द्यांपैकी कोणत्याही एका मुद्द्यावर जलद मत सर्वेक्षणासाठी वापर करा। मत सर्वेक्षण तुमच्या कोणत्याही 5 मित्रांना एकत्र करून त्यांचा गट तयार करा, त्यांची प्रतिक्रिया नमूद करा, सहमत, असहमत किंवा निश्चित नाही। फॉर्म 3 ग्रुप्स, 1 फॉर ईच टॉपिक। डिस्कस द फाइंडिंग्स ऑफ युअर ओपिनियन पोल इन द ग्रुप्स। ईच ग्रुप शुड सिलेक्ट अ ग्रुप लीडर टू पुट टुगेदर द फाइंडिंग्स अँड टू मेक अ प्रेझेंटेशन टू द क्लास। 3 गट बनवा, प्रत्येक मुद्द्यासाठी 1-1 गट। तुमचे शोध मत सर्वेक्षणाच्या गटात चर्चा करा। प्रत्येक गटाला 1 गट प्रमुख निवडा। तुमचे शोध एकत्र ठेवा आणि वर्गात त्याचं प्रदर्शन करा। फॉलो द प्रेझेंटेशन्स विथ अ डिस्कशन ऑन द मोस्ट इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ अ गुड फ्रेंड, अ गुड स्टुडंट अँड अ गुड टीचर। यू मे ऑल्सो कन्सिडर कॅरेक्टरिस्टिक्स नॉट मेन्शन्ड इन द टेबल्स बिलो। खाली एक प्रदर्शन चर्चा दिली आहे। खूप महत्त्वाचे असे चांगल्या मित्रांचे गुणधर्म एका चांगल्या विद्यार्थ्याचे, एका चांगल्या शिक्षकाचे, तुम्ही त्या तक्त्यात न दिलेले पण गुणधर्म घेऊ शकता। हिअर वी हॅव टू राईट डाऊन आवर आन्सर्स इन ॲग्री, डिसॲग्री ऑर नॉट शुअर। फर्स्ट कॉलम इज अबाउट द व्हॉट मेक्स अ गुड फ्रेंड कॅरेक्टरिस्टिक्स। अ गुड फ्रेंड फर्स्ट शोज यू द आन्सर शीट्स ॲट द टाईम ऑफ एक्झाम। डिसॲग्री पॉइंट्स इट आउट वेन यू आर डूइंग समथिंग रॉंग। ॲग्री साइड्स विथ यू इन ऑल फाइट्स अँड क्वारल्स। डिसॲग्री कीप्स अ सिगरेट। डिसॲग्री टेल्स यू ऑल द गॉसिप। ॲग्री नेक्स्ट कॉलम इज अबाउट द गुड स्टुडंट। व्हॉट मेक्स अ गुड स्टुडंट कॅरेक्टरिस्टिक्स। गुड स्टुडंट कीप्स क्वाइट इन द क्लासरूम ऑल द टाइम। ॲग्री ओफन ब्रिंग्स गिफ्ट्स फॉर द टीचर। डिसॲग्री टेक एफर्ट्स टू लर्न समथिंग ऑन हिज ऑर हर ओन। ॲग्री इट पंक्चुअल अँड रेग्युलर। ॲग्री लर्नर्स ऑल आन्सर्स बाय हर्ट। ॲग्री पार्टिसिपेट्स इन ऑल क्लासरूम ॲक्टिव्हिटीज। ॲग्री नाव मूव टुवर्ड्स द थर्ड कॉलम। द थर्ड कॉलम इज अबाउट अ गुड टीचर। व्हॉट मेक्स अ गुड टीचर कॅरेक्टरिस्टिक्स। अ गुड टीचर प्रोवाइड्स रेडीमेड आन्सर्स। डिसॲग्री इज फ्रेंडली विथ ऑल द स्टुडंट्स। ॲग्री brings in a lot of fun and humor in the classroom. Disagree gives challenging tasks and make the students work on them. Agree understand students problems. Agree now move towards the chapter in a class of their own. Part first. We are a class of 60 girls and boys and we are all friends. आम्ही 60 मुली आणि मुले एका वर्गात होतो आणि आम्ही सर्व मित्रमैत्रीण आहोत. ऑफकोर्स इट्स ट्रू दॅट देर आर कॅम्प्स अमोंगस्ट अस अँड समटाईम्स वी डू हॅव क्वारल्स, आर्ग्युमेंट्स, फाईट्स, एव्हरीथिंग. बट वेन इट कम्स टू फेसिंग अदर्स, इवन द टीचर्स, वी आर ऑल वन. वी फेस देम टुगेदर. अर्थातच हे खरं आहे की आमच्यात गट आहेत आणि काही वेळा आमच्यात भांडणे, वादविवाद, लढाया सर्व काही होतं, पण
जेव्हा दुसऱ्यांना तोंड देण्याची गरज पडते, जरी ते शिक्षक सुद्धा असले तरी आम्ही सगळेजण एकत्र येतो, आम्ही एकत्रितपणे तोंड. इफ यू सी अ होल क्लास बीइंग मेड टू मेक 3 राउंड्स ऑफ द स्कूल ग्राउंड और कॉपी 100 लाईन्स फ्रॉम द बुक ॲज अ पनिशमेंट, इट इज मोस्ट प्रोबॅबली अस. बट वी डू नॉट टेल टेल्स अबाउट एनी वन गर्ल और बॉय, वी टेक द पनिशमेंट ॲज अ क्लास. जर तुम्ही शाळेच्या मैदानाच्या 3 चक्रा मारताना तुम्हाला पूर्ण वर्ग दिसला किंवा शिक्षा म्हणून पुस्तकातून 100 ओळ लिहिताना पाहिलं तर बहुधा ते आम्हीच असू, पण आम्ही कोणाविषयीच काहीच सांगत नाही, मुले असोत किंवा मुले असोत, आम्ही शिक्षा संपूर्ण वर्गासाठीच घेतो. अँड गेस वॉट हॅपन्ड दिस इयर, आणि तर्क करा काय घडलं असेल ह्यावर्षी. वी वेर यूज टू टीचर्स शाउटिंग ॲट अस फॉर पुअर मार्क्स, शॅबी वर्क, इनकम्प्लीट होमवर्क, नॉट अटेंडिंग स्कूल रेग्युलरली अँड ऑल द अदर थिंग्स दॅट टीचर्स वरी अबाउट, बट वी डिडंट माइंड इट, इट मेड नो डिफरन्स टू अस. वी ऑल लाईकड इन आवर क्लास द वे इट वॉज, वी वेर इन फॅक्ट क्वाईट प्राऊड ऑफ आवर क्लास. आम्ही शिक्षकांच्या ओरडण्याचं कारण ह्यासाठी बनायचो, खराब गुण, नीचपणाची कामं, अपूर्ण गृहपाठ, शाळेत पूर्ण उपस्थिती नसणे आणि बाकीच्या बऱ्याच कारणांमुळे शिक्षकांना चिंता वाटायची, पण आम्हाला काहीच फरक पडत नसे. आम्हाला आमचा वर्ग जसा आहे तसा आवडायचा, खरं तर आम्हाला अगदी गर्वच होता आमच्या वर्गाचा. अँड सो वॉज आवर न्यू क्लास टीचर मिसेस देसाई, शी सेड सो इन द व्हेरी फर्स्ट पिरियड, शी सेड आय हॅव हर्ड अबाउट यू पीपल फ्रॉम युअर लास्ट टीचर्स दॅट आय एम प्राऊड ऑफ यू, युनिटी इज अ व्हेरी इम्पॉर्टंट क्वालिटी अँड यू मस्ट ऑलवेज मेंटेन इट, आय एम व्हेरी प्राऊड, आय एम व्हेरी हॅपी टू बी युअर क्लास टीचर. आणि आता आमच्या नवीन वर्ग शिक्षिका श्रीमती देसाई, त्या अगदी पहिल्या तासातच म्हणाल्या, तुम्हा लोकांबद्दल मी गतवर्षीच्या शिक्षकांकडून बरंच काही ऐकलं आहे आणि तुम्हाला तुमचा अभिमान आहे, एकता हा खूप चांगला गुणधर्म आहे आणि तो तुम्हाला सदैव सांभाळायचा आहे, मला तुमची वर्ग शिक्षिका बनण्यासाठी निश्चितपणे आनंद वाटेल. डीड यू नोटीस वॉट शी कॉल्ड अस, इट्स व्हेरी इंटरेस्टिंग, इट्स नेवर चिल्ड्रन, इट्स ऑलवेज गर्ल्स बॉईज, यू यंग पीपल ऑर मे माय डियर ऑर यंग मॅन ऑर यंग लेडी, यू फील सो नाईस व्हेन शी सेज नाव दिस यंग लेडी विल शो अस हाऊ टू डू इट. तुम्ही लक्ष दिलं का त्या काय म्हणाल्या आम्हाला, ते खूप आश्चर्यकारक होतं, ते कधीच मुलांना नव्हतं, ते नेहमी मुलींनो आणि मुलांनो, तुम्ही तरुण लोकांनो किंवा माझ्या प्रिय किंवा तरुण मनुष्य किंवा तरुण स्त्री होतं, तुम्हाला खूप छान वाटेल जेव्हा ती म्हणेल आता ही तरुण स्त्री दाखवते कसं करायचं ते. वी ऑल लाईकड हर व्हेरी मच, आम्हाला सर्वांना ती आवडायची. सून इट वॉज टाईम फॉर द फर्स्ट युनिट टेस्ट, आफ्टर द टेस्ट वी ऑल गॉट रेडी टू रिसीव आवर युजुअल शेअर ऑफ स्कोल्डिंग अँड पनिशमेंट्स, बट वेन मिसेस देसाई कम विथ द प्रोग्रेस रिपोर्ट कार्ड्स, शी डिडंट टूक अँग्री, शी वॉज रॅदर क्वाइट, शी स्माइल्ड ॲज युजुअल बट हर आईज डिडंट लुक हॅपी. लवकरच पहिल्या घटक चाचणीची वेळ आली, चाचणी झाल्यानंतर आम्ही सर्वजण नेहमीप्रमाणे खरडपट्टी व शिक्षा मिळवण्यासाठी तयारच होतो, पण जेव्हा श्रीमती देसाई प्रगती पुस्तकांसमवेत वर्गात आल्या तेव्हा त्या रागात दिसत नव्हत्या, त्या अगदी शांत होत्या. त्यांनी नेहमीप्रमाणे स्मितहास्य केलं पण त्यांचे डोळे आनंदी दिसत नव्हते. शी हँडेड आउट द कार्ड्स वन बाय वन, मेनी ऑफ अस
had failed in one subject or the other. Some had not appeared for the test. A few had got good marks in some of the subjects. Very few had done well in all the subjects. त्यांनी एकेकांना प्रगती पुस्तक दिले. त्यांच्यापैकी आमच्यापैकी बरेच जण एका विषयात किंवा दुसऱ्या विषयात पण नापास झालं होतं. आमच्यापैकी काही जण तर परीक्षेलाही उपस्थित नव्हते. फक्त मोजक्या जणांनाच काही विषयामध्ये चांगले गुण मिळाले होते आणि खूपच कमी जणांना सर्व विषयात चांगले गुण मिळाले होते. सो दॅट्स दॅट, शी सेड आफ्टर हँडिंग आउट ऑल द कार्ड्स. सडनली हर आईज वेअर फिल्ड विथ टीयर्स. शी डिडंट लेट द टीयर्स फॉल. ऑफकोर्स शी जस्ट ब्लिंकड देम अवे अँड टर्नड टू द ब्लॅकबोर्ड. तर ते असे आहे, त्या म्हणाल्या, जेव्हा त्यांनी सर्वांचे प्रगती पुस्तक वाटून टाकले तेव्हा अचानक त्यांचे डोळे पानावले, पण त्यांनी अश्रूंना खाली पडू दिले नाही. अर्थातच त्यांनी डोळ्यांची उघडझाप केली आणि त्या फळ्याकडे वळल्या. आर यू अँग्री विथ अस मॅम, समवन आस्क्ड. कुणीतरी विचारलं, तुम्ही रागावला आहात का मॅडम? नॉट ॲट ऑल, मुळीच नाही. बट यू डोंट फील प्राऊड ऑफ अस एनी मोर, सुष्मिता सेड इन अ लो सॉफ्ट व्हॉइस. पण तुम्हाला आता आमच्यावर अभिमान नसेलच, सुष्मिता हळू मृदू आवाजात म्हणाली. नो सुष्मिता, यू आर माय क्लास अँड आय विल ऑलवेज वॉन्ट टू बी प्राऊड ऑफ यू. कम ऑन नाव, लेट अस गो बॅक टू आवर स्टडीज, टेक आउट युअर बुक्स. नाही सुष्मिता, तुम्ही माझा वर्ग आहात आणि मी नेहमीच माझ्या वर्गावर अभिमान वाटून घेऊ इच्छिते. चला तर मग आता अभ्यासाकडे परतूयात, तुम्ही तुमची पुस्तके काढा. वी वेटेड आफ्टर स्कूल अँड टॉक्ड अबाउट धिस. आम्ही शाळा संपेपर्यंतची वाट पाहिलो ह्याविषयी चर्चा करण्यासाठी. डिड यू नोटिस व्हॉट देसाई मॅम सेड, अस्मिता आस्कड स्नेहल. शी सेड आय विल ऑलवेज वॉन्ट टू बी प्राऊड ऑफ यू. शी डिडंट से आय एम प्राऊड ऑफ यू. अस्मिताला स्नेहलने विचारले, तू लक्ष केलंस का देसाई मॅडम काय म्हणाल्या? त्या म्हणाल्या, मी नेहमीच तुमच्या वर्गावर अभिमान वाटून घेऊ इच्छिते. पण त्या म्हणाल्या नाहीत की मला तुमच्यावर अभिमान आहे. व्हॉट डू यू एक्सपेक्ट, आय सेड. सो मेनी ऑफ अस फेल, सो मेनी मिस द टेस्ट. हाऊ डू यू एक्सेप्ट हर टू बी प्राऊड ऑफ अस. मी म्हणाले, तुला काय अपेक्षित आहे? आपल्यापैकी बरेच जण नापास झालेत आणि बरेच जणांनी तर परीक्षा पण दिली नाही. तू हे कसं अपेक्षित करू शकतेस की त्यांना आपला अभिमान वाटावा म्हणून? नाव लेट्स सी द वर्कशॉप ऑफ द फर्स्ट पार्ट ऑफ द चॅप्टर. क्वेश्चन नंबर फर्स्ट, रीड अलाउड द टू कन्व्हर्सेशन्स इन द पार्ट. पहिल्या भागातील दोन संवाद, खालील दिले दोन संवाद मोठ्याने वाचा. ए, बिटवीन मिसेस देसाई अँड हर स्टुडंट. देसाई मॅडम आणि त्यांच्या विद्यार्थ्यांमधील. आर यू अँग्री विथ अस मॅडम, समवन आस्क्ड. नो नॉट ॲट ऑल, बट यू डोंट फील प्राऊड ऑफ अस एनी मोर, सुष्मिता सेड इन अ लो सॉफ्ट व्हॉइस. नो सुष्मिता, यू आर माय क्लास अँड आय विल ऑलवेज वॉन्ट टू बी प्राऊड ऑफ यू. कम ऑन नाव, लेट अस गो बॅक टू आवर स्टडीज, टेक आउट युअर बुक्स. बी, बिटवीन अस्मिता अँड स्नेहल. अस्मिता आणि स्नेहलमधील कन्व्हर्सेशन. डीड यू नोटीस व्हॉट देसाई मॅम सेड, अस्मिता आस्कड स्नेहल. शी सेड आय विल ऑलवेज वॉन्ट टू बी प्राऊड ऑफ यू. शी डिडंट से आय एम प्राऊड ऑफ यू. व्हॉट डू यू एक्सपेक्ट, आय सेड सो मेनी ऑफ अस फेल, सो मेनी मिस द टेस्ट. हाऊ डू यू एक्सपेक्ट हर टू बी प्राऊड ऑफ अस. हियर वी कम्प्लीटेड आवर फर्स्ट क्वेश्चन. नाव मूव टुवर्ड्स द सेकंड क्वेश्चन.
से वेदर द फॉलोइंग सेंटेन्सेस आर राइट और रॉन्ग. खालील दिलेले वाक्य चुकीचे आहेत किंवा बरोबर आहेत ते सांगा. करेक्ट द रॉन्ग वन्स अँड राईट देम डाऊन. चुकीचे असलेले वाक्य दुरुस्त करा आणि ते परत लिहा. देअर आर बोथ बॉईज अँड गर्ल्स इन दिस क्लास. राईट. दे नेवर क्वारल. दे क्वारल समटाईम्स. देअर टीचर नेवर शाउट ॲट देम. रॉंग. देअर टीचर्स ऑलवेज शाउट ॲट देम. देअर वॉज नो युनिटी अमोंग द स्टुडंट्स इन द क्लास. रॉंग. देअर वॉज युनिटी अमोंग द स्टुडंट्स इन द क्लास. सुष्मिता स्पोक टू द टीचर इन अ लो सॉफ्ट वॉइस. राईट. अस्मिता इज टेलिंग अस देअर स्टोरी. राईट. Here we completed our second question. Now move towards the third question. Discuss the following questions. खालील दिलेल्या प्रश्नांची चर्चा करा. A. Why does Mrs. Desai's class like her? Mrs. श्रीमती देसाईंना त्यांचा वर्ग का बरा आवडला? श्रीमती देसाईंनी गतवर्षीच्या शिक्षकांकडून त्या क्लासच्या युनिटीबद्दल बरंच काही ऐकलं होतं म्हणून त्यांना तो वर्ग आवडला. म्हणजेच मिसेस देसाई लाईक्स हर क्लास बिकॉज ऑफ देअर युनिटी. शूड मिसेस देसाई हॅव बीन अँग्री ऑर अनहॅपी? यस, शी शूड बी अँग्री ऑर अनहॅपी बिकॉज इन हर क्लास मोस्ट ऑफ द स्टुडंट्स आर वीक इन स्टडीज. हिअर वी कम्प्लीटेड आवर थर्ड क्वेश्चन. नाव मूव टुवर्ड्स द फोर्थ क्वेश्चन. चला तर मग आता चौथा प्रश्न बघूयात. यूज द इन्फॉर्मेशन टू मेक द मिनिंगफुल सेंटेन्सेस युझिंग द फॉलोइंग ॲडवर्ब्स. पुढील क्रियाविशेषणाचा वापर करून अर्थपूर्ण वाक्य करण्यासाठी माहितीचा वापर करा. फर्स्ट, अल्वेज. युनिटी इज अ इम्पॉर्टंट क्वालिटी अँड यू मस्ट अल्वेज मेंटेन इट. B. Regularly. We have to study regularly. C. Sometimes. Sometimes we do have quarrels, arguments, fights, everything. D. Never. It's never children. You may also make any other sentences using these adverbs. तुम्ही ह्या क्रियाविशेषणाचा वापर करून अजून दुसरे बरेचसे वाक्य तयार करू शकता. Here we completed our fourth question. Now move towards the fifth question. Write the following words in the appropriate places to complete the following tables. खालील दिलेले शब्द योग्य ठिकाणी लिहा आणि खालील दिलेले तक्ते पूर्ण करा. Itself, herself, myself, yourselves, ourselves, yourself, himself. I, myself. We, ourselves. You, yourself, you, yourselves, he, himself, she, herself, it, itself, does not have any plural form. Here we completed our fifth question. Now move towards the sixth question. Say the alphabet from A to Z. There are 26 letters in the alphabet. Divide them into groups of rhyming letters. For example, Q, U, W are rhyming letters that end with U sound. Did you find a rhyming letter for each of the 26 letters? काय म्हणतो ह्या सहावा प्रश्न? अल्फाबेट्स A to Z पर्यंत म्हणा आणि त्या 26 मुळाक्षरांपैकी तुम्हाला यमक जुळणाऱ्या शब्दांची किंवा मुळाक्षरांची विभागणी करायची आहे. जसे की आपल्याला इथं उदाहरण दिले आहे, क्यू यू डब्ल्यू हे यमक जुळणारे मुळाक्षरं आहेत आणि त्यांचा शेवट यू हा साऊंडने होतो. तर आपल्याला असे मुळाक्षरांची गट बनवायचे आहेत. चला तर मग बनवूयात. आय जे के. इट्स एंड फ्रॉम द साऊंड ई.
I does not found any other rhyming letters from the 26 letters. Here we completed our first part of the chapter. तर विद्यार्थी मित्रांनो, इथे आपला या पाठाचा पहिला पार्ट संपतो. याचा पार्ट सेकंड तुम्हाला आमच्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जावं लागेल. त्या ठिकाणी तुम्हाला 7th स्टँडर्ड इंग्लिश या फोल्डरमध्ये मिळेल. पार्ट 2 पाहायला विसरू नका. धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ. जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजेच तुम्हाला आमच्या नवीन व्हिडिओचे अपडेट भेटतील. आणि शेअर करायला विसरू नका, कारण जशी तुम्हाला मदत झाली तशी इतरांना पण होऊ द्या. थँक्यू एवरीवन.